और ये समाज आज अपना अगर साथ में रहेंगे तो आने वाले उन्नत भारत की अपन कामना कर सकते हैं। इन्होंने ये उपक्रम इसी तरह के उपक्रम रवाना चाहिए, यही अभी मेरे अपेक्षा है, भाजपा की तरफ से ये अपेक्षा है। महाराष्ट्राचे सक्षम नेतृत्व विरोधी पक्ष वाढदिवसानिमित्त भाजप प्रदेश व्यापारी आघाडी व भारतीय जनता पार्टी हरको मंडळ यांच्या वतीने चालू झाले कार्यक्रम गरजू विद्यार्थ्यांनिमित्त या ठिकाणी या संभाजीनगर शहराचे अध्यक्ष समीर भाऊजी राजूरकर, शिवाजी भाऊजी दांडगे आणि विशेष मंडळ अध्यक्ष महेश, मंडळ अध्यक्ष मंडळ उपाध्यक्ष रवीजी आदोनताई मॅडम, आदरणीय सर्व व्यासपीठ राहिले ज्यांचे नाव विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा आज 51वा वाढदिवस इथं व्यापारी आघाडीतर्फे इथं साजरा करण्यासाठी आपण या ठिकाणी या प्रसंगी शहराचे आमदार अतुलजी सावे साहेब, प्रदेश प्रवक्ता श्रीजी बरोळकर साहेब, शहराचे धडाडीचे अध्यक्ष शहराध्यक्ष संजयजी केनेकर साहेब आणि समीरभाऊ राजूरकर, राज वानखेडे, माधुविता यादव, शिवाजी दांडगे, सागर पाले आणि सगळे उपस्थितांचा शब्द सुमनाने मी स्वागत करतो व्यापारी आघाडीतर्फे। आणि इथं शालेय साहित्याचं गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्याचं आम्ही आज 2 दिवसापूर्वी नियोजन केलं की दरवेळेस वाढदिवसानिमित्त हार फुलं फटाके हे न करता आपण या भागातील गरजू विद्यार्थ्यांना काहीतरी मदत करावी आणि या हेतूने आपण हे उपक्रम आज या ठिकाणी राबवतो आहे। त्या प्रसंगी शहराचे लाडके आमदार 2 शब्द आपल्याला मार्गदर्शन अध्यक्ष साहेब बोलते। आजच्या व्यापारी आघाडीच्या या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधकांना थरकाप सुटणारे विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व्यापारी आघाडीने जो कार्यक्रम ठेवला, गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे साहित्य वाटप, या कार्यक्रमाप्रसंगी आलेले सन्माननीय अतुलजी सर्वांचे नाव घेतील मी असं सांगतो, अतुलजी मी नाव नाही घेऊ शकत कारण आमदारांच्या याच्यातून मुखातून आलेलं नाव म्हणजे लोकांना बरं वाटतं जरा आमदारांनी नाव घेतलं, अध्यक्षच काही नसतं। सर्व सन्माननीय व्यासपीठ व्यापारी आघाडीचे ज्यांनी कार्यक्रम ठेवला ते मुकेश आणि हितेश, बरोबर आहे, मुकेश आणि हितेश या दोघा जोडीने हा कार्यक्रम ठेवला। मी प्रथमतः खऱ्या अर्थानं ज्याचा प्रत्येक क्षण आणि रक्ताचा प्रत्येक थेंब या राज्याच्या नागरिकाकरता सेवेमध्ये समर्पित झालेला आहे अशा सन्माननीय देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त हा खऱ्या अर्थानं कार्यक्रम आपण घेत आहेत। आपल्याला प्रथमतः शुभेच्छा आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये कार्यक्रम हो ना हो पण या राज्याचा आधार वड, या राज्याचा आधार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्या देवेंद्रजींची लवकरच
लवकरच मुख्यमंत्री आपल्याला बघण्याची वेळ येणार आहे आणि निश्चितपणे परत एकदा या राज्याला चांगले दिवस येण्याचे सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे परत एकदा त्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या गरजू विद्यार्थ्यांनाही त्यांच्या पुढील आयुष्याकरता शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज व्यापारी आघाडीचे आपले मुकेश जैन यांनी आज जो गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप व शालेय साहित्य वाटपाच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले शहर जिल्ह्याचे अध्यक्ष संजीवभाऊ केणेकरजी, प्रदेशाचे प्रवक्ते श्रीजी बोराळकर, या युवा मोर्चाचे अध्यक्ष राज वानखेडेजी, सरचिटणीस समीर राजूरकर, शिवाजी दांडगे, या मंडळाचे अध्यक्ष सागर पालेजी इकडे उपस्थित. महेश माळवदकरजी, शिवाजी दांडगेजी, गेवारे अप्पा समीर घेतला, माधुरीताई अद्वान, लक्ष्मण कुलकर्णीजी, मुकेश जैनजी, अरुण पालवे, सागर पालवे, रवी राजपूत, वैसे मामा, राहुल रोजटकर, विक्रम पवार, प्रशांत धरणे, हरिश्चंद्र जाधव, मनोज भारस्कर, श्रीचंद जाधव, त्रिभुवनताई सोनवणे ताई, गावंडेताई, हितेश कांकरिया, संदीप मुता जी कोणाची नावं राहिली असतील तर ती, आनंद कांबळे, रोहित दाभाडे व सर्व इकडे उपस्थित भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू भगिनींनो आणि मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे 2014 ते 2019 आपल्या राज्याची प्रगती कशी चांगली होत होती, राज्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा विकास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसत होता आणि तो होता फक्त देवेंद्रजी फडणवीस साहेबांमुळे. आज आपण या ज्या सिमेंटचा रस्ता इकडून बघतायत, हा रस्ता बघतायत, कुठलेही सिमेंटचे रस्ते आज आपल्या संभाजीनगर शहरामध्ये जे आपण बघतोय ते जवळजवळ 300 कोटी रुपये या शहराच्या रस्त्यासाठी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आपल्या शहराला दिले. आणि आपल्या सर्वांचा, माझ्या माता भगिनींचा जो जिव्हाळ्याचा प्रश्न होता तो होता पाणी. सकाळी 5 वाजता माझ्या घरी फोन वाजला की माझी बायको हळूच विचारते कुठं पाणी आलं नाही. माझ्या माता भगिनींचा सर्वात अडचणीचा विषय होता पाणी. त्याच्यासाठी पण 1680 कोटी रुपयाची योजना या शहरासाठी, जी महाराष्ट्रातली सर्वात मोठी पाण्याची योजना आहे, ती देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मंजूर केली. आज अशा या व्यक्तिमत्वाचा वाढदिवस आहे. मी लांब भाषण करणार नाही. मुलं म्हणतील आम्हाला काय, आम्हाला आमच्या वया द्या, जाऊ द्या, आम्हाला अभ्यास करू द्या. अभ्यास चालू आहे. तर या ठिकाणी मी अशा या विकास पुरुषाच्या आजच्या या वाढदिवसानिमित्त व्यापारी आघाडीचे आमचे मुकेश जैन मित्र यांनी व त्यांच्या सहकार्यांनी आज हा कार्यक्रम इकडे आयोजित केला, त्याबद्दल त्यांचे मी खूप खूप अभिनंदन करतो. आणि सर्व माझ्या बालमित्रांना ज्यांना आज शालेय साहित्य मिळणार आहे त्यांना शुभेच्छा देतो. त्यांचं भावी आयुष्य हे चांगलं अभ्यास हो आणि चांगल्या पद्धतीने जाओ. आणि आपल्या सर्वांच्या वतीने या महाराष्ट्राचा ज्यांनी खरोखर विकास केला, या महाराष्ट्रामध्ये विकासाचा एक एक प्रोजेक्ट काढून काढून आणून आपल्या या संभाजीनगरचा पण आणि या महाराष्ट्रा पण जो विकास केला, अशा या आपल्या सर्वांचे बाळके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीने मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि संजीवभाऊने सांगितल्याप्रमाणे लवकरात लवकर साहेब आपण पुन्हा या महाराष्ट्राच्या विकासाकरता एकदा पुन्हा मुख्यमंत्री व्हा, हीच त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. अच्छा, या
जो कार्यक्रम होता है ते आपल्या मुकेश जैन व्यापारी आघाडीचे प्रमुख यांच्या मार्गदर्शन खाली होता है। आणि त्याचं कारण म्हणजे आता संजीव भाऊ माननीय आमदार अतुलजी सावे यांनी सांगितल्याप्रमाणे आपले महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री व सरकारला बसेल असं काम करणारे असे आपले देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा 51वा वाढदिवस आपण साजरा करतो आहोत। त्यांनी तर खरं तर आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचा असा आग्रह होता की हा वाढदिवस खूप मोठ्या प्रमाणात आपण साजरा केला पाहिजे, पण साहेबांनी त्यांना जेव्हा कळलं की हा खूप मोठा कार्यक्रम करण्याची इच्छा या संभाजीनगरच्या कार्यकर्त्यांची दिसते, तर त्यांनी मला फोन करून सांगितलं की आपल्याला या कोरोना काळामध्ये इथं एकंदरीत परिस्थिती पाहता आपण मोठा वाढदिवस साजरा न करता आपण लोक कार्य सेवा कार्य हे आपण करावं, आणि या अनुषंगाने शहरामध्ये आपण विविध मंडळामध्ये वेगवेगळे कार्यक्रम घेत आहोत। त्याबद्दल मी शहराचे अध्यक्ष संजय केणेकर यांचं मनापासून अभिनंदन करतो। आणि त्याचबरोबर आपल्याला सांगू इच्छितो की असे कार्यक्रम मराठवाड्याच्या भारतीय जनता पार्टीचे 115 मंडळ आहेत, या 115 मंडळामध्ये असे कार्यक्रम आता होत आहेत। आणि आता मी माझ्या मोबाईलमध्ये पाहत असताना कुठे रक्तदान शिबिर, कुठे नेत्रदान शिबिर, कुठे वृक्षारोपण, फळं वाटप, वॉरियरचा सत्कार असे वेगवेगळे कार्यक्रम मराठवाड्यात होत आहेत। त्यामुळे आपण सगळ्यांच्या वतीनं आपण साहेबांचं परत एकदा या वाढदिवसानिमित्त त्यांचं खूप खूप आपण त्यांना शुभेच्छा देऊ। आणि मुकेश जैन यांचा मी मनापासून आभारी आहे, कारण कमी वेळामध्ये त्यांनी हा कार्यक्रम इथे आयोजित केला, त्याबद्दल त्यांचे पण आभार मानून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज 22 जुलाई देवेंद्र जी लाड़के हमारे नेता महाराष्ट्र के लाड़के नेता देवेंद्र जी का आज जन्मदिन के अवसर पर आज हमने ये तय किया व्यापारी आघाड़ी, भाजप व्यापारी आघाड़ी, प्रदेश व्यापारी आघाड़ी, शहर व्यापारी आघाड़ी व संयुक्त हड़को मंडल, इनका संयुक्त उपक्रम में हमने ये नियोजन किया कि पटाखे आतिशबाजी हार फूल इसके अंदर पैसा वो वेस्टेज डालने से जो कोरोना काल के अंदर 2 साल में बच्चों को बहुत सारी तकलीफ हुई, शैक्षणिक व्यवस्था पूरी इसमें गलत इसमें आ गई, और ये बच्चों को ऑनलाइन करने में और बहुत सारे लोगों को फाइनेंशियल पोजीशन ख़राब होने की वजह से इनकी तकलीफ हमें देखते हुए हमने इस व्यापारी आघाड़ी की तरफ से शाली साहित्य का वाटप का आज उपक्रम उनके जन्मदिन के अवसर पर रखा, और उनको आने वाले समय में उनको उन्होंने जिस समय मुख्यमंत्री थे जो 5 साल उन्होंने बहुत धड़ाड़ी से काम किया, पूरे महाराष्ट्र को एक नई दिशा देने का काम किया, जो डेवलपमेंट किया ऐसी डेवलपमेंट अभी आने वाले हम उनको मुख्यमंत्री देखना चाहते हैं वापिस, और यही शुभेच्छा उनको दीर्घायुष्य मिले, यही शुभेच्छा उनके आज जन्मदिन के अवसर पर। हम भाई मुझे अभी कैसा है 80-90% जनता ये अपने मिडिल क्लास और लोअर कैटेगरी के होने की वजह से इन जिसको मैं ये बताना चाहता हूँ कि इन लोगों ने अपने जन्मदिन कुछ गरीब लोगों की सेवा करते हुए दीन दलित दुबले लोग हैं उनको भले 2 घर 5 घर उनको जो मदद देना चाहिए वो उन्होंने देना चाहिए, जन्मदिन की इस अवसर पे उन्होंने ऐसा निरर्थक खर्चा नहीं करना चाहिए। और ये समाज आज अपना अगर साथ में रहेंगे तो आने वाले उन्नत भारत की अपन कामना कर सकते हैं। इन्होंने ये उपक्रम इसी तरह के उपक्रम रवाना चाहिए, यही अभी मेरी अपेक्षा है भाजप की तरफ से, ये अपेक्षा है। आपका पूरा नाम और पोस्ट? मेरा नाम मुकेश जैन, प्रदेश व्यापारी आघाड़ी मराठवाड़ा सहप्रमुख भारतीय जनता पार्टी।